नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत करंडे स्वागत करतोय तुमचं आपल्या हाऊ टू मराठी या चॅनेलवर. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड कलरचं बटन आहे तिथे सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन हे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनेलचे नवीन नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. तर मित्रांनो, आज आपण अशा टॉपिकबद्दल बोलणार आहे की जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की यूट्यूबवर तर करिअर करायचंय आणि त्या टॉपिक कोणतं तुम्हाला निवडायचं हे लक्षात येत नाही. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही यूट्यूबवरती करिअर करा, नक्की सक्सेस व्हाल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला काही असे टॉपिक सांगणार आहेत की त्यापैकी तुम्ही कुठलेही टॉपिक निवडू शकता आणि कॉमेंटमध्ये जे तुम्ही टॉपिक निवडलंय त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये तुमचं टॉपिक नक्की कॉमेंट करा, मी त्याच्यावरती सविस्तर एका टॉपिकवरती एक एक व्हिडिओ नक्की बनवेल. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रँक व्हिडिओ बनवा. प्रँक व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखीन तर सहसा एकच चॅनल आहे कोल्हापूर भागाकडचा, तर जास्त प्रँक व्हिडिओ नाहीत. तुम्ही काहीतरी ऍक्टिव्ह प्रँक करा, तो चॅनल नक्की ग्रो होईल. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही फनी व्हिडिओ बनवा. फनी व्हिडिओ म्हणजे आमचे मित्र पांडुरंग वाघमारे आहेत, ते फनी मिमिक्री करतात, वेगवेगळ्या कलाकारांची आवड काढतात, तर तसा चॅनल तुम्ही बनवा, तो चॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होतो. तर व्हिडिओ सहसा जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात लोक आहेत ते कॉमेडी वगैरे याच्याकडे जास्त वळलेले आहेत, त्यामुळे हे चॅनल लवकरात लवकर ग्रो होतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की काकुसर म्हणजे काही जे विणकाम वगैरे असते, अगर काही प्लास्टिक पासून वस्तू घरगुती वस्तू ज्या असतात त्या कशा बनवायच्या ह्या तुम्ही तुमच्या चॅनलवरती सांगा, तो सुद्धा चॅनल ग्रो होईल. त्यानंतर मी तुम्हाला सुचवेल की मोटिवेशन व्हिडिओ, अगर बायोग्राफी व्हिडिओ तयार करा, जेणेकरून तुमच्या व्हिडिओवरून कोणतरी मोटिवेट होईल असे व्हिडिओ बनवा. आणि बायोग्राफी व्हिडिओ म्हणजे की एखाद्याची जन्मापासून मृत्यूपर्यंतची जी स्टोरी आहे, अगर आतापर्यंतची स्टोरी आहे, ते तुम्ही तुमच्या चॅनेलवरती अपलोड करा, ते हे व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रात भरपूर चालतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की सेवा केंद्रामध्ये ज्याप्रमाणे फॉर्म वगैरे भरून घेतात तशा प्रकारचे फॉर्म तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरून माहिती गोळा करा आणि ते फॉर्म कशा प्रकारे अपलोड करायचे अशी माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, तो चॅनल ही चांगल्या प्रकारे ग्रो होतो. मग दुष्काळ निधी असू द्या, नवीन नवीन स्कीम असू द्या, अगर कुठल्या भरत्या असू द्या, सगळ्याची तुम्ही माहिती तुमच्या चॅनलवरती द्या, त्यांचे फॉर्म कशा प्रकारे भरायचे याची माहिती तुम्ही द्या, तो चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करेल. फार्मिंग बाबतीत जर चॅनल तुम्हाला काढायचा असेल, फार्मिंग बाबतीत व्हिडिओ काढायचे असतील, तर त्यामध्ये काय करा की जे मुक्त गोठा पद्धत, अगर म्हैस पालन, गोपालन, अशा जे काही शेतीमध्ये जोडधंदा म्हणून जे लोक करतात, कुकुड पालन असो, शेळी पालन असो, अशाची माहिती तुम्ही स्वतः त्या लोकांपर्यंत जावा, तिथे त्यांची माहिती गोळा करा, त्यांचा इंटरव्ह्यू घ्या, तो इंटरव्ह्यू तुमच्या चॅनलवरती अपलोड करा, तो चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करतो. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की जे आपल्या यूट्यूब मराठी यूट्यूबमध्ये नाही आणखीन असं काहीतरी चॅनल क्रिएट करा, तर तो सुद्धा चॅनल आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच आहे, बहुतेक नंबर वन महाराष्ट्र असं काहीतरी त्याच्या चॅनलचं नाव आहे, तो चॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे. वकिलीचे नियम असतात, लॉ नियम आहेत जे तुम्हाला माहीत असतील, अगर तुम्ही त्यात शिक्षण घेत असाल तर त्या बाबतीत ही तुम्ही चॅनल काढून ते व्हिडिओ अपलोड करू शकतात, लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकतात, ते सुद्धा चॅनल चांगल्या प्रकारे चालतो. त्यानंतर की जर तुम्ही टेक बाबतीत विचार करत असाल तर एक असा टॉपिक निवडा की जेणेकरून मोबाईल ॲप, तर टोटल जे नवीन नवीन मोबाईलमध्ये ॲप आहेत जे उपयोगाचे आहेत त्या ॲपचे तुम्ही मोबाईलवरती तुमच्या व्हिडिओवरती रिव्ह, तुमच्या चॅनलवरती रिव्ह करा, मोबाईल ॲपची माहिती द्या, तो सुद्धा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करून का. तर फोटो एडिटिंगचे ॲप असू द्या, पुन्हा फोटोचे ॲप असू द्या, नवीन नवीन ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरती मिळतील, त्याचे ॲप तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्ह्यू करून लोकांपर्यंत पोहोचवा, त्या चॅनललाही भरपूर सबस्क्रायबर मिळतील. तुम्हाला कविता, पोएम, अगर शेर शायरी असं काही जर तुम्हाला छंद असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही चॅनल क्रिएट करा, जी तुमच्या शहरात कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमचे फॉलोअर सुद्धा चांगल्या प्रकारे वाढतील, त्यामध्ये तुमचा फॅन फॉलोअर सुद्धा चांगला तयार होईल. आणखीन जर तुम्हाला जर गायनाची सवय असेल तर तुम्ही गायन सुद्धा तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकता. जे मराठीतले नवीन यूट्यूबर आहेत जे थोडंफार एक 10,000 पेक्षा जास्त गेलेले आहेत, अगर 1,00,000 सबस्क्रायबर आहेत, अशा लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांच्यापर्यंत पोहोचून तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घ्या आणि ते इंटरव्ह्यू तुमच्या चॅनलवरती अपलोड करा. नंतर सांगेन मी तुम्हाला की जर तुम्हाला फोटो एडिटिंग येत असेल तर भले ते मोबाईलमध्ये असू द्या, अगर फोटोशॉपमध्ये असू द्या, ते तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करा,
लोक ॲटोमॅटिक जोडले जातात, ज्यांना एडिटिंगची गरज आहे ते तुमचा चॅनल सोडणारच नाहीत. ॲटोमॅटिकली तुम्ही रोज एक एक ट्युटोरियल देत राहू की हा टूल्स कसा वापरायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, हे तुमच्या चॅनलवरती अपलोड करत राहा. त्यानंतर सुद्धा तुमचा म्हणजे त्या बाबतीत आणखी युट्यूबर नाहीत आपल्या मराठीत फोटोशॉपच्या बाबतीत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. मोबाईल रिपेरिंग, अगर आणखीन कुठल्या दुसऱ्या वस्तू रिपेरिंग करत असतात तर त्याचा सुद्धा तुम्ही चॅनल क्रिएट करू शकता. त्यामध्ये नवीन नवीन तुम्ही व्हिडिओ तुमचे अपलोड करू शकतात. मोबाईल बाबतीत जर रिपेअरिंग करत असाल तर तो चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करेल. नवीन नवीन मोबाईल तुम्ही जर रिपेअर करून दाखवले काय प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन काय, हा सुद्धा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करेल. का तर मराठीत जे चॅनल नाहीत ते मी तुम्हाला सुचवत आहे. समजा तुम्हाला प्रँक करता अडचण येत असेल, प्रँकसाठी लागणारे कॅमेरा वगैरे तुमच्याकडे नसेल, तर तुमच्याकडे आवाज बदलायची अगर मिमिक्री करायची जर कला असेल तर तुम्ही प्रँक कॉल सुद्धा करू शकता. जे घरगुती आयुर्वेदिक उपाय आहेत ते तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करा. जे थोडक्यात वनस्पतीपासून जे उपाय होतात, जे उपचारावर उपाय आहेत ते तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करा. एक मराठी न्यूज चॅनलसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होतो. त्यामध्ये तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप जर नसतील तर तुम्ही ऑडिओ मार्फत सुद्धा फोटो स्लाइड शो करून सुद्धा तुम्ही बातम्या तयार करू शकता. ब्लॉग म्हणजे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ब्लॉगचे चॅनल आहेत, पण ब्लॉग कसे करतात की कुठल्या तरी प्रेक्षणीय स्थळी जाणे, महाबळेश्वर वगैरे वगैरे, हे चॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो आहेत. सगळ्यात शेवट मी तुम्हाला सांगेल की टेकच्या बाबतीत, की अगर अपडेट्सच्या बाबतीत जे मी आज तुम्हाला देत आहे, तर मी स्वतः अनुभव घेतो की एवढे सबस्क्रायबर माझ्याजवळ नाहीत, परंतु मी हा जो चॅनल आहे एक मदत म्हणून, की जे काही मला अडचणी आल्या ते अदर युट्यूबरला येऊ नये म्हणून हा चॅनल काढलेला आहे. त्यामुळे हा चॅनल जास्त टेकच्या बाबतीत मराठी जास्त ग्रो होत नाही, हा माझा अनुभव आहे. टेकच्या बाबतीत तुम्ही विचार करत असला, टेक चॅनल तुम्हाला काढायचा असला, तर तुम्ही काय करा की मोबाईल अनबॉक्सिंग असो, अगर एखादे काही अमेझॉनवरती आपल्या वस्तू मिळतात त्याचं अनबॉक्सिंग करा, आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग आहे ते सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारचे मी तुम्हाला काही टॉपिक सांगितले आहेत. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे तुम्ही हे टॉपिक तुम्ही आता जे मी तुम्हाला सांगितले ते टॉपिकपैकी तुम्ही कुठला टॉपिक आवडला असेल, अगर तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचे असेल युट्यूबवरती, तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून त्यावरती की तुम्ही त्याच्यावरती काम कसं करायचं, ह्याचा व्हिडिओ सेपरेट प्रत्येक एका टॉपिकसाठी एक व्हिडिओ नक्की बनवेल. पण तुम्हाला जो टॉपिक निवडले ते तुम्ही कॉमेंटमध्ये टाईप करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आणखीन एकदा सांगतो की ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या काही व्हिडिओला ज्यांनी डिसलाईक केले त्यांना मी एवढं सांगतो की तुम्ही डिसलाईक करायच्या ऐवजी एक मराठी युट्यूबरला सपोर्ट म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला माझ्या नाही आवडल्या, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही चुकीच वाटते त्या कॉमेंटमध्ये लिहा, जेणेकरून त्या गोष्टी मला समजतील आणि त्या पुढल्या व्हिडिओमध्ये मी नक्की दुरुस्त करेन. असा एक मराठी युट्यूबरने मराठी युट्यूबरला सपोर्ट करा. तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटनही दाबा. धन्यवाद मित्रांनो.